बुद्धिबळ क्रीडा प्रकारात भारत केवळ सामान्यच नाही तर अंधबुद्धिबळातही आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप सोडतोय. मात्र तरीही अंधबुद्धिबळ नेहमीच दुर्लक्षित राहतात, यामुळे किशन गांगुलीसारखे आशियाई विजेते खेळाडू बुद्धिबळ खेळ सोडून देण्याच्या मार्गावर आहेत. अंधबुद्धिबळ खेळाडूंचा खेळ पाहिल्यावर ते कुणापेक्षाही आणि कशातही कमी नसल्याचं जाणवतं. उलट त्यांचा खेळ दृष्टी असलेल्या खेळाडूंपेक्षाही अधिक प्रभावशाली वाटतो. अंधबुद्धिबळ स्पर्धेत केवळ बुद्धिबळाचा पट किंवा बोर्डाला सोंगट्या ठेवण्यासाठी खाचा असतात आणि बोर्ड खालीवर असतो. याखेरीज काळ्या सोंगट्यांच्या वर विशिष्ट आकार असतो, जेणेकरून खेळाडू हात लावून सोंगटी ओळखू शकतो. काही खेळाडू तर दृष्टी असलेल्या खेळाडूंनाही टक्कर देतात, मात्र तरीही या खेळाडूंना पाहिजे तेवढी प्रतिष्ठा मिळत नाही. किशन गांगुली सारख्या खेळाडूनं आतापर्यंत बुद्धिबळ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक मिळवून दिलंय. याखेरीज 4 वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावलं असून सध्या तो आशियाई विजेता आहे. मात्र अंधबुद्धिबळ पटूंची केली जाणारी उपेक्षा पाहता तो बुद्धिबळ खेळ सोडण्याचा विचार करतोय. हमारा स्टेट गवर्नमेंट को कांटेक्ट किया था और सेंट्रल गवर्नमेंट पब्लिक सेक्टर कंपनीज को भी एप्लीकेशन डाला था जॉब के लिए, कुछ नहीं हुआ. मुझे लगा एक साल से डीमोटिवेट हो गया, इसलिए मैं अभी कुछ दिनों पहले चेस छोड़ने का डिसीजन ले लिया और स्टडीज में कॉन्सेंट्रेट करने का सोच रहा हूँ. अंधबुद्धिबळ संघटनेला अजूनही सरकारची मान्यता नाही, त्यामुळे स्पर्धा आयोजन करताना आयोजकांना नेहमीच स्पॉन्सर शोधावे लागतात. अंधबुद्धिबळ संघटना मान्यता मिळवण्यासाठी गेली कित्येक वर्ष प्रयत्न करते. वर्ल्ड चॅम्पियनशिपला टीम पाठवायला, एक टुर्नामेंट एक टीम पाठवायला आम्हाला फक्त गव्हर्नमेंटचा सपोर्ट मिळतो. नॅशनल लेवलला कुठलाही सपोर्ट नाही आणि पैशाच्या सपोर्टपेक्षा आम्हाला आमच्या प्लेयर्सना रेकग्निशन महत्त्वाचं आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटने AICPला रेकग्नाइज करायला हवं आणि आमच्या प्लेयर्सना चेसला रेकग्निशन द्यायला हवं. की गेले 5-6 वर्ष ते टीम तर यांची पाठवत आहेत, तर जे काही पूर्ततेसाठी जे काही नॉर्म्स किंवा नियम त्यांचे असतील त्याच्यामध्ये पूर्ण झाले असतील किंवा व्हायची काही कमतरता असेल तर ते कसे आपल्याला भरून काढता येतील त्यासाठी जी काही मदत असेल ती आम्ही नक्की करू आणि गव्हर्नमेंटशी बोलण्याचा नेक्स्ट मंथमध्ये आल्यानंतर आम्ही नक्की प्रयत्न करू. मुंबईत सध्या अंधांसाठीच्या 13व्या राष्ट्रीय अस्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. देशभरातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेत. मेघा कुजिकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.